पुनम न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आताच्या घडीची मोठी बातमी. शिर्डीतील बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांड प्रकरणातील आरोपी कोपरगाव दुय्यम कारागृहातून रुग्णालयात नेताना पोलिसांना चकवा देत फरार झाल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयाजवळ घडली असून या घटनेचे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील दुय्यम कारागृह येथे कैद असलेल्या खून प्रकरणातील आरोपी योगेश सर्जेराव पारदे याला शनिवारी रात्रीच्या सुमारास रक्ताची उलटी झाल्याने त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल पिनू बाबूराव ढाक यांनी दुचाकीवरून ग्रामीण रुग्णालयात नेत असताना गाडी वळणावर गती कमी झाल्याचा फायदा घेऊन दुचाकीवरून उडी मारत पोलिसांना चकवा देत पसार झाला आहे. यावेळी पोलीस कर्मचारी पिनू ढाकणे यांनी प्रयत्न केले परंतु अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला. पिनू ढाकणे यांनी तत्काळ शहर पोलीस स्टेशन गाठून सदर माहिती दिली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल पिनू बाबूराव ढाकणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी योगेश सर्जेराव पारदे याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 260/24 भारतीय दंड विधान कलम 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वोमणे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी आरोपीच्या शोधासाठी तपासाची चक्रे फिरवली असून पथके रवाना करण्यात आली. घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करत आहेत. या मोठ्या बातमीचा इतिहास संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.